नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रूटवाला बागायतदार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कांदा या पिकातील पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, त्याचे जास्त पाणी झाल्यानंतर खूप सारे दुष्परिणाम आपल्याला आढळून येतात, तसेच कमी पाणी जरी झालं तरी आपलं पीक चांगलं येत नाही, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात। तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी आपला फ्रूटवाला बागायतदार चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी तो सबस्क्राईब करावा आणि त्याचसोबतच बेल आयकॉनचं बटनसुद्धा क्लिक करावं, जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वेळेत पाहता येतील। चला तर पाहूयात श्री बी एन फंड पाटील त्यांच्या कांदा या पिकामध्ये कशा पद्धतीने पाण्याचं व्यवस्थापन करतात। या ठिकाणी आपण कांद्याच्या पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आपण या ठिकाणी आपण विचार करूया त्या गोष्टीचा। तर हा जो प्लॉट आहे आपला, तर हा साधारण ठिबक आणि स्प्रिंकलर असं हा एकत्र सिस्टमचा आपला हा प्लॉट आहे, ज्या सिस्टमने आपल्याला एक महत्त्वाचा जो आपला उद्देश आपण या ठिकाणी आपल्याला साध्य करायचा जो आहे, तर कांद्याला लागवडीपासून सुरुवातीचे 50 दिवस पाण्याची गरज फार कमी प्रमाणामध्ये असते आणि ह्या 50 दिवसामध्ये ठिबकमधून काय होतंय का गरजेपेक्षा कधीकधी ओलं होण्यासाठी अडचण आल्यामुळं जास्त पाणी द्यावं लागल्यामुळं ज्या ठिकाणी ड्रिपर आहे तर ड्रिपरच्या आसपासमध्ये पाणी जास्त होतं आणि त्या ठिकाणी मर रोगासारखे रोग येऊ शकतात की जे पुढे जाऊन त्रास देतात। तर ह्या गोष्टींचा आपला एक पर्याय की जो आपण स्प्रिंकलरने या ठिकाणी आपण साधलेला आहे। आता आपण काय केलं आहे, आता हा जो प्लॉट आहे आपण साधारण एक 20 दिवसांचा प्लॉट आहे, या प्लॉटमध्ये आपण लागवडीच्या वेळेला अगोदर साधारण 1-2 तास आपण ह्या स्प्रिंकलरने पाणी देऊन रान ओलं करून घेतलेलं आहे आणि ह्या ओलीनंतर आपण दुसऱ्या दिवशी वापशावरती रेघा मारून या ठिकाणी आपण लागवड केलेली आहे। लागवड केल्यानंतर ज्या दिवशी लागवड केली तर त्याच दिवशी आपण लागवडीच्या पाठीमागं पुन्हा 1-1.5 ते 2 तास आपण ह्या स्प्रिंकलरने पाणी देऊन त्याला मुळांजवळ ओलावा केलेला आहे। तर हा येते त्याच्यामुळे हे काय या ठिकाणी बाकीचा काय मरीसारखा काय प्रॉब्लेम या ठिकाणी आपला त्रास कमी झाला आणि या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, इथून पुढचं जे शेड्यूल आहे पावसाचं किंवा आपले पाणी देण्याचं, तर पावसाचं येऊन गेल्यामुळं आता आपण साधारण 8व्या दिवशी पाण्याचं आपण रोटेशन ठेवलेलं आहे की दर 8 दिवसांनी साधारणतः 2 तासाच्या आसपास आपण 50 दिवस याला पाणी देणार आहोत आणि 50 दिवसाच्या नंतर याचं जे पाण्याचं व्यवस्थापन आहे की आपण ड्रिपच्या माध्यमातून देणार आहोत आणि स्प्रिंकलर आपण त्यावेळेला बंद करणार आहोत। स्प्रिंकलरचा आपला दुसरा अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण साधायची आहे की जर पुढच्या कालावधीमध्ये आपला ढगाळ हवामान किंवा आपला धुकं हा जो प्रॉब्लेम जास्त प्रमाणात येतो तर त्यावेळेला आपण एक 5 मिनिटे ते 10 मिनिटं स्प्रिंकलर चालवून आपण हे सगळं धुकं जे आहे तर हे आपण धुवून टाकणार आहोत आणि पुढे काय आपल्याला काढणीपर्यंत आपण स्प्रिंकलरचा वापर करायचा नाही, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून काढणीपर्यंत आपल्याला पाणी द्यायचं आहे। आता याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे फायदा होणार आहे तर हे जमीन जी आहे तर चांगल्या प्रमाणामध्ये भुसभुशीतपणा आहे ना तो टिकून राहिल्यामुळं ह्युमसची खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये वाढ होत असते आणि तो आपल्याला कांद्याच्या पुढच्या कीपिंग क्वालिटी असेल किंवा उत्पादन वाढण्यासाठी या गोष्टी पूरक आहेत आणि पुढच्या नंतरने स्प्रिंकलरने पाणी आपण या जाणीवपूर्वक थांबवत आहोत का याच्यासाठी का कांद्याची टिकून क्षमता चांगली राहावी, पत्ती चांगली राहावी म्हणून आपण ठिबकने पाणी देणार आहोत। तर